एपिलेप्सी म्हणजेच फिट येण्याचा आजार. अनेकांसाठी हा आयुष्यभराचा त्रास असतो, पण आता यावर एक शस्त्रक्रिया वरदान ठरते, त्यामुळे फिट्स येणं कायमचं बंद होईल असा दावा डॉक्टर करतायत. मुंबईतल्या माहीममध्ये राहणाऱ्या या अनुश्री तानोरे, वयाच्या 6व्या महिन्यापासून त्यांना फिट यायचे, त्यामुळे शरीरावर, शिक्षणावर, सगळ्यावरच परिणाम झाला. तसंच शरीरावर औषधांचा भडीमार सुरू होताच हा आजार आता आयुष्यभर असाच त्रास देणार असंच वाटत होतं. पण 2011 मध्ये KM रुग्णालयात त्यांच्या एपिलेप्सी आजारावर शस्त्रक्रिया करण्यात आली आणि त्यांच्या आयुष्याला एक टर्निंग पॉइंट मिळाला. गेल्या 7 वर्षांपासून त्यांना एकदाही फिट आलेली नाही, तसंच सर्व औषधंही बंद झाली आहेत. गेल्या वर्षी त्यांचं लग्न झालं, आता त्या अगदी सर्वसामान्यांसारखं आयुष्य जगतायत. मला वयाची 6 महिन्याची असताना मला फिट येत होती आणि त्यावेळेस फिट कंट्रोलमध्ये नव्हते. मला 3 प्रकारच्या एपिलेप्टिक ड्रग्समध्ये चालू होते, पण ते गोळ्या घेऊनही माझी फिट कंट्रोलमध्ये नव्हती. मी मॅडमना भेटलो, त्यांनी मला त्यावेळेस सगळ्या इन्व्हेस्टिगेशन सांगितल्या, व्हिडिओ इजी आणणार आहे, त्या सगळ्या मी केल्या. आणि त्याच्यानंतर मला मॅडमने हे ऑप्शन सांगितलं की आपण ह्याचा सोल्युशन काढू शकतो. त्यावेळेस मॅडमने मला सर्जरी ऑप्शन सांगितला आणि ते मी ऐकलं आणि ते सगळं केलं आणि तो माझ्या आयुष्यातला एक टर्निंग पॉईंट होता. वारंवार फिट, आकडी किंवा मिरगी येण्याच्या आजाराला एपिलेप्सी म्हणतात. फिट येण्याचे विविध 15 प्रकार आहेत, त्यावर औषधोपचार गरजेचे असतात. सुमारे 100 व्यक्तींमागे एका व्यक्तीला हा आजार असतो. 60% रुग्णांच्या बाबतीत औषधं देऊन हा आजार नियंत्रणात ठेवण्यात येतो, तर काही रुग्णांना शस्त्रक्रियेशिवाय पर्याय नसतो. KM मध्ये आत्तापर्यंत अशा 572 यशस्वी शस्त्रक्रिया झाल्यात. KM मध्ये साधारण 15,000 तर खासगी रुग्णालयात 3 लाखात ही शस्त्रक्रिया होते. एपिलेप्सी म्हणजे सगळं लपवतात, कोणाला सांगत नाही, पण ते गलत है. आप डॉक्टर के पास आओ, उसका इलाज है, उससे कंट्रोल हो सकता है. तर हे संसर्गजन्य रोग नाही आहे, पण कधी कधी अनुवांशिक होऊ शकते, पण ते 5 ते 10% म्हणजे असं नाही की वडिलांना आहे म्हणजे सगळ्यात पुराना होणार आहे. आणि दुसरं म्हणजे काय, जर आपण हे एपिलेप्सीचं रेग्युलर ट्रीटमेंट घेतलं तर ते कंट्रोलमध्ये 60 ते 70% गोळ्यापासूनच कंट्रोलमध्ये येऊ शकतं. KM रुग्णालयात दर आठवड्याला एपिलेप्सीचे 90 रुग्ण येतात. रुग्णांची संख्या अधिक असली तरी त्यांच्यावरच्या उपचारासाठी आवश्यक मनुष्यबळ आणि यंत्रसामग्रीचा तुटवडा आहे. KEM मध्ये व्हिडिओ EEG साठी 6 महिने तर एपिलेप्सी सर्जरीसाठी 4-5 महिन्यांची वेटिंग लिस्ट आहे, त्यामुळे BMC ने या समस्यांकडे लक्ष देण्याची गरज आहे. कृष्णात पाटील, Zee Media, मुंबई. Zee 24 तास रहा एक पाऊल पुढे.